ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कल्याण रेल्वे स्टेशनवर तिकीट काउंटरवर उभा असताना माझ्या मित्राच्या पत्नीकडे का बघतो हे विचारल्याच्या रागातून एका व्यक्तीने धारधार शस्त्राने हल्ला केल्याची घटना कल्याण रेल्वे स्टेशनवर घडली आहे. यामध्ये दोन जण जखमी झालेत. या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी अरुण कांबळे नामक व्यक्तीवर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. बुधवारी रात्री कल्याण रेल्वे स्टेशनच्या तिकीट काउंटरच्या इथे एक व्यक्ती आपली पत्नी आणि मित्रासोबत उभा होता. त्यावेळी अरुण कांबळे नामक व्यक्ती हा बऱ्याच वेळापासून त्या व्यक्तीच्या पत्नीला विचित्र नजरेने पाहत होता. याबाबत त्या व्यक्तीच्या मित्राने अरुण याला जाब विचारला असता संतप्त झालेल्या अरुणने त्या मित्रावर धारदार शस्त्राने हल्ला केला. यावेळी त्याला वाचवायला आलेला व्यक्ती देखील जखमी झालाय. या घटनेनंतर कल्याण रेल्वे पोलिसांनी अरुण कांबळे याला अटक केली आहे. अरुण हा खडवली येथील चंदन नगर येथे राहत असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत. काल रात लगभग 12:30 एक दारू पिए हुए आदमी ने एक प्रवासी को मारा है. झगड़े का कारण ये था कि कंप्लेनेंट बुकिंग के सामने खड़े थे. आरोपी उनकी दोस्त की वाइफ को देख रहा था. इनके वजह से दोनों के बीच में झगड़ा हो गया और उस आरोपी ने एक छोटे से नाइफ से कंप्लेनेंट और उसके साथीदार को मारा है. एक्यूज को हमने अरेस्ट किया है. उसके खिलाफ हमने मुकदमा दर्ज किया. क्या नाम है एक्यूज का? उमा कांबळे उसका नाम है. रहने वाला खडवली का. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.